सुप्रीम कोर्टाचा वेळ घेतला कोर गेला अजित पवारामुळं बंडखोर आमदारांनी बंड केला शिवसेनेच्या विरोधात अजित पवारामुळं आमदारांना फंड दिलं जात नाही आरोप करतात अजित पवारांमुळं कुठलेही आमदारांचे कामं होत नाहीत काँग्रेस पण ओरड करते अजित पवारांमुळं शरद पवारांना सोडून गेले पाठीची शपथ घ्यायला अजित पवार हे अजित पवारांमुळं जर हे सगळं होत असेल तर याचं आत्मपरीक्षण होणार आहे की नाही मित्रांनो जय हिजव जय भीम मी आपला मित्र संतोष शिंदे अजित पवार ह्या एका हेकेखोर माणसामुळं महाराष्ट्रासमोर महाविकास आघाडी असेल किंवा सरकारवर सध्या किती भयानक प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा वाद माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला सर्वोच्च न्यायालयाने आज हा सगळा घटनाक्रम लक्षात घेऊन परत अकरा तारखेची अकरा जुलैला या सगळ्या गोष्टीवर सुनावणी होईल सम ऐकून घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर निर्णय दिला जाईल हे सगळं कुणामुळं होतंय महाराष्ट्रामध्ये एका व्यक्ती म्हणजे सन्मान्य अजितदादा पवार एका व्यक्तीमुळं जर उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटत असेल शिवसेनेच्या मंत्र्यांना खास करून बदलीच्या प्रकरणामध्ये मलिदा खायचा होता आणि तो खाऊ दिला गेला नाही कोट्यावधी रुपये अर्भो रुपये बदली प्रकरणामध्ये क्लास वन आणि क्लास टूच्या भरती प्रक्रियेमध्ये मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही जी काही उलाढाल त्या ठिकाणी म्हणजे होण्यासाठी टोकन त्या ठिकाणी देवाणघेवाण झाली या सगळ्या ह्याच्यामध्ये मंत्र्यांची मनं दुखवली गेली आणि उद्धव ठाकरेंनी त्या सगळ्या बदल्या दोन जूनपर्यंत थांबवल्या त्याच्यामध्ये पैसे मिळाले नाही आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडली शिवसेनेचे सगळे कॅबिनेट मंत्री स्वतःचा मुलगा उद्धव ठाकरेंचा सोडला तर सगळे शिवसेनेला सोडून गेले आणि सगळ्यांचा रोष हा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला संपवते असा खोटा आणला जातो परंतु राष्ट्रवादीवर षडयंत्र निर्माण केलं जातं आमदारांना फंडच दिला जात नाही अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी केले जातात आणि मग हे जर अजित पवार अशा पद्धतीनं वागत असतील कारण हेच अजित पवार पूर्वी त्याच फडणवीसांसोबत पहाटेची शपथ घेतली सरकारला महाराष्ट्राला देशाला धक्का दिला परत ते म प्रकरण चार पाच तासात शरद पवारांनी बुद्धीने सगळं त्यांची रणनीती कोलॅप्स करून टाकली परत महाविकास आघाडी सरकार परत रन झालं त्यावेळेस ही अजित पवार आता ही अजित पवार अजित पवार जर आख्या अशा पद्धतीचं हेकेखोरपणाचं राजकारण करत असतील तर मग यांना एका माणसाला का ठेवलं जातं काढून घ्या त्यांच्याकडून अर्थ खातं किंवा उपमुख्यमंत्री पद काढून घ्या कुठलं तरी काहीतरी करा ना एक माणूस जर आख्या व्यवस्थेला वेटीस धरत असेल तर एक माणूस बाजूला करायला काय अडचण आहे पण राष्ट्रवादीला भीती जी अवस्था सध्या शिवसेनेची झालेली आहे शिवसेनेच्या सगळे बहुसंख्य आमदार आणि मंत्री मग त्या ठिकाणी शिंदेच्या मागे गेले बंडखोरी केली तशीच परिस्थिती राष्ट्रवादीची होईल जर अजित पवारांना दुखावलं शरद पवारांनी उद्धव ठाकरेंनी तर अजित पवारसुद्धा स्वतःचं संख्याबळ आणि शक्ती दाखवण्यासाठी सगळे लाडके आमदार जर घेऊन बाहेर पडले तर महागाव विकास आघाडी जय भारत राष्ट्रवादीसुद्धा जय भारत आणि असं होऊ शकतं म्हणून शरद पवार हे अजित पवारांना काही बोलत नाहीत म्हणजे अजित पवारांच्या एकेकोर बालहट्टापुढं जर महाविकास आघाडी आणि महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी कोलॅप्स होत असेल त्या ठिकाणी बरखास्तच्या मार्गावर जात असेल अविश्वास ठराव दाखल होत असेल एक व्यक्ती म्हणजे अजित पवार यांच्यामुळं जर हे सगळी घटना होत असतील तर मग त्यांना पदावर का ठेवलं जातं हटवा का नैतिक जबाबदारी नाही का याच्यामध्ये सुद्धा काही शरद साहेबांचा डाव असू शकतो हे कुणाच्या मनात काय चाललंय हे कळायला मार्ग नाही पण महाराष्ट्राला वेठीस धरण्याचं काम सुरू होतं आहे आणि न्यायव्यवस्थेचा वेळ घेतला जातो कारण नसताना सकाळी साडे दहा वाजल्यापासून आत्तापर्यंत सुप्रीम कोर्टाचा वेळ घेतला गेला अजित पवारामुळं बंडखोर आमदारांनी बंड केला शिवसेनेच्या विरोधात अजित पवारामुळं आमदारांना फंड दिलं जात नाही आरोप करतात अजित पवारांमुळं कुठलेही आमदारांचे काम होत नाहीत काँग्रेस पण ओरड करते अजित पवारांमुळे शरद पवारांना सोडून गेले पाठीची शपथ घ्यायला अजित पवार हे अजित पवारांमुळे जर हे सगळं होत असेल तर याचं आत्मपरीक्षण होणार आहे की नाही खरं तर हा सगळा संशयाचा कल्लोळ या ठिकाणी होत आहे आणि याला माननीय सुद्धा खतपाणी घालतात का किंवा काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये आणि याच्यामध्ये एका माणसामुळं जर हे सगळं होत असेल तर अजित पवारांना अर्थमंत्रीपदावरून हटवलं पाहिजे किंवा उपमुख्यमंत्रीपदावरून हटवलं पाहिजे आणि मान्यता ज्या गोष्टीमुळं तिन्ही पक्षांना अडचण येईल महाराष्ट्राला येईल अशा पदावरून अजित पवारांना हटवावं असे सामान्य माणसांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक वाडी वस्तीपासून न वेशीपर्यंत प्रत्येक चौकापासून गल्लोगल्लीपर्यंत चर्चा आहे अजित पवारांनी बोध घ्यावा एकतर स्वभाव सुधरावा नाहीतर पदावरून बाजूला जावं